अमरावतीवरून मध्य प्रदेशच्या तुकईथड येथे निघालेली परतवाडा आगाराची बस रविवारी सकाळी 11:30 वाजता जवाहर कुंड येथे घाट वळणावर अचानक अनियंत्रित झाल्याने 30 फूट खोल दरीत कोसळली. त्यात 2 महिला ठार झाल्या तर 25 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती असून जखमींना नजीकच्या सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. इंदू समाधान गंत्रे वय 65 राहणार साठमोरी तालुका कखडार मध्य प्रदेश आणि ललिता चिमोटे वय 30 राहणार बुरड घाट अशी मृतांची नावे असून त्यांचे मृतदेह अजूनही एसटीमध्येच आहेत. आरोग्य यंत्रणेच्या वतीने तात्काळ जखमींना रुग्णवाहिकेद्वारे सीमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच राजेश सेमलकर, ओमप्रकाश तिवारी, सुनील येवले, शिवा काकड, प्रदीप सेमलकर, लाला काजदेकर, बाबू दहीकर असे सेमाडो येथील अनेक जण मदतीला धावले असून घटनास्थळी चिखलदरा पोलीस पोहोचले आहेत. परिवहन महामंडळाचे अधिकारी सुद्धा निघाल्याची माहिती परतवाडा आगाराचे व्यवस्थापक जीवन वानखेडे यांनी दिली. अमरावतीवरून निघालेली परतवाडा आगाराची MH 07 C9478 क्रमांकाची बस परतवाडा घटांग सीमाडो धारणी तुकईथड येथे जात असताना हा अपघात झाला. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.